इचलकरंजी जी डॉल्बीच्या कर्कश आवाजात केलेल्या निर्घुण खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणला यश आले आहे. त्यांनी खुनाच्या मोरक्यासह साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा माजी जिल्हाध्यक्ष ऋषिकेश पवनकुमार घोरपडे व 30 राहणार आरपी रोड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ओंकार राजेंद्र पुजारी वय 25 राहणार पट्टेकरी गल्ली मुकुंद बाबूराव धुमाळ वय 22 राहणार बंडगरमाळ मनीष मोहन कांदेकर वय 23 राहणार हुपरी रुपेश उर्फ पप्पू मारुती नाईक वय 32 राहणार नेहरूनगर झोपडपट्टी या चौघा साथीदारांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 6 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. येथील मध्यवर्ती चौकातील विरशेव बँकेजवळील भवानी मेटल भांडी विक्री दुकानाचा मालक निलेश उर्फ गोपी धुमाळ हा 3 मार्च 2016 रोजी अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी 5 मार्च 2016 रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भाऊ संतोष धुमाळ वय 55 याने तो बेपत्ता असल्याची नोंद केली होती. 4 महिन्यापूर्वी गोपी याची आई व भाऊ या दोघांनी अप्पर पोलीस अधीक्षक घाडगे यांची भेट घेऊन या प्रकरणाचा छडा लावण्याची विनंती केली होती. गत आठवड्यात येड्राव येथील मोटार चोरी प्रकरणात ऋषी घोरपडे याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे गोपी धुमाळ प्रकरणाला पुन्हा गती आली होती. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी पोलीस उपनिरीक्षक अमोल माळी व रणजित तिपे यांची 2 पथके नियुक्त केली होती. तपास सुरू असतानाच नेहरू नगर झोपडपट्टी येथील रुपेश उर्फ पप्पू नाईक याला संशयतावरून ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत नाईक याने ऋषिकेश घोरपडे याच्या सांगण्यावरून ओंकार पुजारी मनीष कांदेकर व मुकुंद धुमाळ यांनी मिळून मार्च 2016 मध्ये गोपी याचा खून केल्याची कबुली दिली. तत्कालीन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा जिल्हाध्यक्ष असलेल्या घोरपडे याच्या आरपी रोडवरील कार्यालयात 3 मार्च 2016 रोजी 5 जणांनी गोपी याला बेदम मारहाण करत गळा आवळला होता. यावेळी रस्त्यावर मिरवणूक जात होती. त्यामध्ये मोठ्या आवाजात डॉल्बी लावण्यात आला होता. त्यामुळे गोपीचा आवाज डॉल्बीच्या आवाजात दबला गेला. त्यानंतर गोपीचा मृतदेह एका पोत्यात घालून कार्यालयात ठेवला. दुर्गंधी सुटू नये म्हणून निलगिरी तेल व सुगंधी अत्तरांचा फवारा करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गोपीचा मृतदेह मोटारीतून पंचगंगा नदी काठावरील शिरदवाड हद्दीतील स्मशानभूमीत नेऊन मध्यरात्रीच्या सुमारास जाळण्यात आला. यावेळी गोपीच्या अंगावरील 5 तोळ्यापेक्षा अधिक वजनाची सोन्याची चेन अंगठी आदी दागिने या चौघांनी लांबविले. चौघेही युवक उच्च शिक्षण घेत होते. घोरपडे याच्याकडे त्यांची उडबस होती. त्यातूनच या गुन्ह्यात त्यांनी मदत केल्याचे निदर्शनात आले आहे. घोरपडे हा सराईत गुन्हेगार असून खंडणी चोरी वाहन चोरी आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला होता. मात्र या प्रकरणाचा छडा लावण्यात त्यांना यश आले नव्हते. चौघा संशयितांना पोलिसांनी अटक केली असून ऋषिकेश घोरपडे हा शहापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. न्यायालयाच्या परवानगीने त्याला या प्रकरणी अटक करण्यात येणार आहे. गोपी धुमाळ या युवकाचा अपहरण केल्याबाबत इचलकरंजीमध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने ऋषिकेश घोरपडे या संशयितास ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडं सखोल विचारपूस तपास केला आणि जे काही पुरावे त्या वेळी मिळाले त्या आधारे त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. मात्र गोपी धुमाळचा शोध काय लागत नव्हता. 4-6 महिन्यापूर्वी त्याचं गोपी धुमाळची आई भाऊ माननीय वरिष्ठ कार्यालयाकडे गेले, विशेष पोलीस महानिरीक्षक सर आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख सर यांना भेटले. SP सर आणि IG सरांनी आम्हाला व्यक्तिशः फोन करून या कामगिरीबाबत आढावा घेण्यास सांगितले. त्या अनुषंगानं आम्ही स्थानिक गुन्हे शाखा इचलकरंजी मधील विकास जाधव सपोनी विकास जाधव PSI अमोल माळी आणि कर्मचारी यांना व्यक्तिशः ही जबाबदारी दिली आणि या गुन्ह्याचा तपास पुन्हा हाती घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामधून काही उपयुक्त माहिती मिळून आली. त्या माहितीच्या आधारे निष्पन्न झालं की गोपी धुमाळचा ऋषिकेश घोरपडे
रुपेश नाईक, ओंकार पुजारी, मनीष खांदेकर आणि मुकुंद धुमाळ या सर्वांनी मिळून सन 2016 सालीच त्याचा खून केलेला आहे आणि त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावलेली आहे. अशा पद्धतीची माहिती मिळाल्यानंतर यातील सर्व संशयित आरोपितांना आम्ही ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली आणि त्या विचारपूसअंती त्यांनी गोपी धुमाळ या युवकाचा सन 2016 सालीच निर्घनपणे खून केल्याचं कबुली दिली. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा इचलकरणीमधील पोलीस उपनिरीक्षक अमोल माळी करत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराला हे त्यांना त्यामध्ये मार्गदर्शन करत आहेत. त्यांना कोर्टात हजर करून पीसी किती मिळाले? या गुन्ह्यातील संशयित आरोपीत यांना 3 ऑगस्ट पर्यंत माननीय न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे आणि त्या रिमांडमध्येही आणखी काही उपयुक्त माहिती मिळून आल्यानंतर पुढील योग्य ते कायदेशीर कारवाई करण्यात येईल.